लक्षात घ्या की मुंबईमध्ये 36 विधानसभेमध्ये 36 ठिकाणी मंगळागौरी या शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहेत. आणि मला वाटतं एक संस्कृतीसुद्धा आहे आपली हिंदू संस्कृती, तेही कुठेतरी आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आज आमच्या महाराष्ट्राच्या सुनबाई आमच्याकडे आलेल्या आहेत, आम्हाला त्याचं जास्त कौतुक आहे की आमच्या सुनबाई तरुण आहेत, थोड्याशा नटखट पण आहेत आणि कधीतरी शिंदे साहेबांसारख्या सर्वसामान्यांमध्ये मिक्स होणारे आहेत. मला वाटतं बाकीची लोकं फक्त टोमड्या मारत आहेत, कदाचित त्यांच्याकडे सुनबाई नाही आहेत म्हणून त्यांना कदाचित दुःख होत असेल, पण आमच्याकडे आमच्या सुनबाई मात्र सगळ्यांमध्ये मिक्स होत आहेत आणि सगळ्यांसोबत आमच्याबरोबर त्यांनी आज नृत्यसुद्धा केलेलं आहे. आम्हाला याचा खूप अभिमान आहे आणि खूप आनंद आहे. नक्कीच की श्रावणामध्ये महिलांना एक कुठेतरी त्यावेळेला काही पार्टीज नव्हत्या किंवा कुठे जाणं नव्हतं, त्यावेळेला नटून थटून आपल्या मैत्रिणींना भेटणं, त्याचप्रमाणे संस्कृतीसुद्धा जपणं, अशा अनेक गोष्टी या श्रावणामध्ये होत होत्या. आणि ही संस्कृती आणि हीच हिंदू संस्कृती जपण्याचा वसा आज शिवसेना भाजप युतीने घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीने हे सण यापुढे जोरातच साजरा होतील. इथं सुरुवात आहे, यापुढे गोविंदा येणार आहेत, प्रो गोविंदा आम्ही साजरा करतो आहोत, त्यानंतर गणपती आहे, दिवाळीत सगळे सण, हिंदूंचे सण आणि सर्वधर्मीय सण यापुढे जोरातच होणार आहेत. त्यामुळे ज्यांना फक्त आमच्या नावाने बोटं मोडायची आहेत त्यांनी मोडावीत, काही हरकत नाही. आम्ही मात्र काम करणार आणि कामातून कशी आमची आमचा पक्ष स्ट्रॉंग होतो हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.